आक्षेप हिंदू जन आक्रोश मोर्चा जो लव जिहाद आणि लँड जिहाद साठी होता त्याच्यावर आक्षेप घेतला उद्धवजी तुम्ही कारण सांगा आमचा प्रश्न आहे। गिरगावातल्या त्या निघालेल्या हिंदू नववर्षाच्या यात्रेला अडवणूक करणारी तुमची यात्रा तुम्ही आडवी का घातलीत उद्धवजी? तुमच्या पक्षाची भूमिका मालवणीतल्या रामनवमीच्या निघालेल्या यात्रेवर ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला संशयास्पद का होती? ज्या पद्धतीने तीन घटना या मुंबईत घडल्या आहेत त्या जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात असं येतं की हा प्रवास कुठल्या दिशेने मुंबईकरांसाठी उद्धवजींच्या शिवसेनेतलं औरंगजेबी स्वप्न स्पष्ट करतं। त्यांनी प्रश्न उपस्थित केला, आक्षेप घेतले कशावर? हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप एमआयएमने नाही घेतला, समाजवादी पार्टीने घेतला नाही, समाजवादीने सभागृहात घेतला, काँग्रेसने घेतला नाही, राष्ट्रवादीने घेतला नाही, मनसेने घेतला नाही, अजून पक्षांनी घेतला नाही। आक्षेप हिंदू जन आक्रोश मोर्चा जो लव जिहाद आणि लँड जिहाद साठी होता त्याच्यावर आक्षेप घेतला उद्धवजी तुम्ही कारण सांगा आमचा प्रश्न आहे। हिंदू जर एकत्र आला, हिंदू जर युनाइट झाला तर त्यामध्ये जन आक्रोश कशासाठी, त्याचा विरोध कशासाठी, त्यासाठी तुमच्या पोटात का दुखलं? तुम्ही हिंदुत्व सोडलं उद्धवजी? हिंदू रक्षणाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराने घेतली आहे, पोटात तुमच्या का दुखलंय? हिंदू जन आक्रोश मोर्चावर उद्धवजींचा आक्षेप का? आमचा खडा सवाल। केवळ तेवढंच नाही आक्षेपापुरतं, मग आम्ही पाहिलं की गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाच्या मिरवणुका निघतात, त्या मिरवणुकातली सगळ्यात प्रसिद्ध झालेली अशी एक मिरवणूक गिरगावात विवेकानंद मित्र मंडळ काढतं, समाजाची आहे ती। हिंदू समाज जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद, लिंगभेद सगळा करून पूर्ण रस्त्यावर उतरतो आणि म्हणून या पद्धतीने गिरगावातल्या त्या निघालेल्या हिंदू नववर्षाच्या यात्रेला अडवणूक करणारी तुमची यात्रा तुम्ही आडवी का घातलीत? गिरगावातल्या हिंदू नववर्ष यात्रेच्या रस्त्यात अडवणुकीचा कार्यक्रम उद्धवजींच्या गटाने का केला? हिंदू जन आक्रोश मोर्चाला आक्षेप, हिंदू नववर्ष यात्रेमध्ये अडवणूक, या प्रश्नाचं उत्तर उद्धवजी तुम्हाला द्यावं लागेल। आणि तिसरी घटना, मालवणीमध्ये रामभक्तांची रामनवमीची मिरवणूक, या रामभक्तांच्या रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये ज्यावेळेला समाज उतरला त्यावेळेला त्याच्यावर हल्ला करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या बाजूने कोण उभं होतं, सहभागी कोण होतं? उद्धवजी तुमच्या पक्षाची भूमिका मालवणीतल्या रामनवमीच्या निघालेल्या यात्रेवर ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला संशयास्पद का होती? आणि म्हणून विचारधारा सोडली, स्वतःच्या वडिलांनी मांडलेले विचार सोडले, हे सगळं कशासाठी? केवळ उद्धवजी मतांसाठी? मतांची वाटगी घेऊन मतांची बेगमी जमा करण्यासाठी तुम्ही हिंदू जन आक्रोश मोर्चाला आक्षेप घेता,
तुम्ही गिरगावातल्या हिंदू नववर्षाच्या यात्रेमध्ये अडवणूक करता आणि तुम्ही मालवणीच्या रामनवमीच्या निघालेल्या यात्रेच्या हल्ल्यानंतर पळवणूक तिथून पळून जाता, संशयास्पद भूमिका घेता, केवळ मतांसाठी हे महाराष्ट्र पाहतोय आणि म्हणून सावरकरांचा अपमान आणि बदनामी यामध्ये तुम्हाला शल्य नाही, तुम्हाला त्रागा नाही, तुमची प्रतिक्रिया केवळ लुटूपुटूच्या लढाईसारखी आहे।